आता बातमी आहे नेवासा तालुक्यातून। राज्यात ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध लागू केले असताना देखील केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे। मात्र नेवासा तालुक्यात दिलेल्या कालावधीनंतरही अत्यावश्यक सेवा तसेच अन्य जे दुकाने सुरू असल्याने त्यांच्यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली। प्रांत अधिकारी गणेश पवार आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांनी नेवासा बस स्टँड परिसर नेवासा फाटा येथील उघड्या असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे। अचानक सुरू झालेल्या या कारवाईने अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली। या कारवाईबद्दल नेवासा आणि नेवासा फाटा परिसरातून प्रशासनाचे कौतुक होताना दिसते। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, नेवासा।